हॅलो फ्रेंड्स तर आपण आज मळलेल्या गव्हाच्या पिठापासून एक टेस्टी असा स्नॅक्स किंवा नाश्त्याचा पदार्थ कसा बनवायचा ते बघतोय चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायचं याच्यात पाव चमचा जिरं घालायचं आणि हे जिरं छान असं तडतडू द्यायचं त्यानंतर इथे एक मी मोठा चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ही पेस्ट आपल्याला छान अशी परतून घ्यायची याच्यात अर्धा चमचा हळद आणि इथे मी चार बटाटे उकडून साल काढून हाताने स्मॅश करून घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला याच्यात घालायचे चवीनुसार मीठ घालायचे आणि दोन ते तीन मिनिटे हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला जास्त वेळ परतायची गरज नाही दोन ते तीन मिनिटे हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून हे स्टपिंग आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं इथे माझ्याकडे अगोदर मिळलेलं गव्हाचं पीठ आहे त्यामधला इथे मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि याची आपल्याला पातळाशी चपाती लाटायची त्यानंतर याच्या कडा कट करून या चपातीचे दोन भाग दोन किंवा तीन भाग करून घ्यायचेत आणि हे केलेलं बटाट्याचं स्टपिंग याच्यावरती आपल्याला छान असं या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला छान असा एक रोल बनवून घ्यायचा आहे तुम्ही इथे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचा वापर केला तरी पण चालेल या पद्धतीने इथे मी सर्व रोल बनवून घेत आहे आणि गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे याच पद्धतीने इथे मी सर्व रोल बनवून घेत आहे हे रोल्स खाण्यासाठी खूप टेस्टी आणि पटकन तयार होतात आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम ठेवायची आणि मिडियम गॅसवरती छान असे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे रोल्स तळून घ्यायचेत पाहू शकता एका साईडने छान असा याला गोल्डन कलर आलेला आहे दोन्ही पण बाजूनी आपल्याला छान असे क्रिस्पी होईपर्यंत हे रोल्स फ्राय करून घ्यायचेत टोमॅटो सॉससोबत हो किंवा कोणत्याही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सब्सक्राइब करा व्हिडिओ पहिले